आपल्याकडे टेस्ट सिरीज होणार आहे. ही टेस्ट सिरीज मात्र इंग्रजी भाषेमधूनच असणार आणि त्याचं अनालिसिस असणार आहे. आपल्याला तुम्ही कितीही म्हणतात की मराठीतून अभ्यास करतोय, तरी प्रत्यक्ष तुम्हाला कल्पना असेलच की एम पी एस सीचं जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जाणार आहात त्यावेळेला इंग्लिशचा पण पेपर अनिवार्य आहे. तुम्ही यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसला जरी गेलात तरी मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर हा अनिवार्य असतो. आणि इच्छा असो अगर नसो ही आज भारतात सगळीकडे चालणारी भाषा आणि त्यामुळे आपल्याला थोडीफार तयारी करावी लागेल. आणि त्यामुळं येत्या 1 मार्चपासून, आता येत्या म्हणण्याचं कारण असं आहे की मी हे रेकॉर्डिंग करतोय हे 31 जानेवारी 2020 करतोय, जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही जी टेस्ट सिरीज आहे ती 1 मार्च 2020 सुरू होणार आहे. तर ह्या सिरीजचे पेपर हे तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील, आपल्याच वाहिनीवरती हे पेपर असतील, मात्र पेपर हे सगळे इंग्रजी भाषेत असतील. एक दिवस तुमच्या हातात असेल म्हणजे 1 मार्चचा जो पेपर आहे त्याचे अनालिसिस आम्ही 2 मार्चला त्याच वाहिनीवरती देणार आहोत. तर नुसता पेपर घेऊन काम संपलं असं नाही, तर पेपर झाल्यानंतर त्याचं अनालिसिस हे करणं हे आवश्यक आहे. आणि हे अनालिसिस म्हणजे नुसती आन्सर की नाही तर कुठच्या पर्यायाचा विचार केला, कसा बरोबर आहे कसा चुकीत आहे, असं अनालिसिस आपल्याला मिळेल. साधारणतः तुम्हाला 20 फेब्रुवारीच्या आसपास याचं टाइमटेबल सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि पूर्ण मार्च महिना हा तुम्ही आमच्याबरोबर इथे टेस्ट सिरीज जॉईन करणार आहात, ज्यासाठी 1 रुपया ही शुल्क सावरकर आय ए स्टडी सर्कल घेणार नाही. हे संपूर्णतः निःशुल्क असणार आहे. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, रोज पेपर बघायचा आहे, तो पेपर तुमच्या हातातच असणार आहे पॉज करणं. साधारणतः एक एक इमेज तुमच्यासमोर येईल, एका पानावर साधारणतः 4, 5, 3 जसा प्रश्नाचा आकार असेल त्याप्रमाणे प्रश्न समोर असतील, तो प्रश्न सोडवायचा मग पुढं जायचं, असं करत करत तुम्ही सगळा पेपर सोडवणार आहात. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याची उत्तरं ही दुसऱ्या दिवशी मिळणार आहे. म्हणजे तुमचा पेपर सोडवलेला तुमच्याकडेच राहणार आहे आणि तो उत्तर रूपात तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार आहे. ह्यानंतर तुमच्यासाठी आणखीन एक मुभा ही असणार आहे, अर्थात त्याचा योग्य तोच लाभ घ्यायचा आहे. ते म्हणजे खालती कॉमेंट बॉक्स असतो. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की इथं जी चर्चा केली जाते ह्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्हाला मांडायचं असेल त्या प्रश्नाबाबतीत, आता कधीकधी असं होतं, आता उदाहरणार्थ एम पी एस सीला एक प्रश्न विचारला होता एम पी एस सीच्या सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवेच्या परीक्षेमध्ये की पुढीलपैकी कोण नास्तिक आहे, क्रांतिकारकांपैकी पुढील क्रांतिकारकांपैकी कोणते क्रांतिकारक नास्तिक आहे. त्याच्यामध्ये भगतसिंगांचं पण नाव होतं आणि सावरकरांचं पण नाव होतं आणि उत्तर एकच द्यायचं होतं. आता अशा वेळेला मला माहिती आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पण नास्तिक आहे आणि भगतसिंगसुद्धा नास्तिक आहे, पण भगतसिंगांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे व्हाय आय एम एथिस्ट. आणि त्यामुळं परीक्षकाच्या डोक्यात कदाचित एवढाच मुद्दा असेल आणि मग अन्य सशस्त्र क्रांतिकारक म्हटल्यावर त्यांना सावरकर आठवले असतील आणि त्यांनी ते नाव घातलं असेल, त्याला कल्पना नसेल कारण सावरकर हे हिंदुत्ववादी आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की हे नास्तिक नसतील असं कदाचित असेल, मला माहीत नाही, पण त्यांनी हे दोन्ही मुद्दे घातले होते. तर असं काही असेल तर प्रश्न काढताना जर त्याच्यात काही चूक झाली असेल किंवा उत्तर जे चर्चा केलेले त्याच्यात जर काही विवादास्पद मुद्दा असेल तर तुम्हाला खालती जो कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही कॉमेंट लिहू शकता की असा असा हा मुद्दा आहे, तर त्याच्यावर आम्ही वाचून त्याप्रमाणे आम्ही उत्तर असेल योग्य तर त्याप्रमाणे दिलं जाईल. त्यामुळं हे कम्युनिकेशन जे आहे हे आपण 2-वे कम्युनिकेशन ह्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी परत एकदा सगळं सांगतोय की 1 मार्च 2020 परीक्षेला सुरुवात होईल. समजा आपण असं गृहीत धरूया की तुम्ही हे एप्रिलमध्ये बघायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला ओळीत सगळे पेपर एकाच वेळेला मिळणार आहेत. तुम्हाला एक दिवस थांबायची पण गरज नाही, पेपर झाला की लगेच अनालिसिस त्याच्यावरती मिळेल, त्याला एका सिस्टीममध्ये नावं दिलेली असतील त्यामुळे तुम्हाला पण ते डिटेक्ट करायला सोपं पडेल. जर तुम्ही आधीपासून तयार असाल तर रोज एक पेपर, परीक्षा आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यात आहे त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला रोज एक एक छोटा छोटा पेपर असणार आहे, पेपर फारसा मोठा नसणार आहे. पण अपेक्षा काय आहे तुम्हाला सांगतो की आज समजा तुम्ही भूगोलाचा अभ्यास करायचा ठरवलं तर आज तुम्ही भूगोलाचाच अभ्यास करणार आणि मग त्याच्यावरचा पेपर देणार,
त्याचा फायदा हा होणार आहे तुम्हाला की पेपर आहे ह्या निमित्ताने आपला अभ्यास चांगला होतो. एक एका विषयाचा अभ्यास असणारे हे पेपर असणार आहेत. एक किंवा दोन कधी कधी आपल्याला वेळ कमी पडतो मग दोन विषय पण घ्यावे लागतात, तर एक किंवा दोन विषयाचा रोजचा रोज अभ्यास होत जाईल. जेव्हा असं सगळं झाल्यानंतर शेवटी आपण पूर्वपरीक्षा जशी असते तशी 100 मार्काची पूर्वपरीक्षा पण घेणार आहोत. अर्थात हे सगळं तुम्ही आपल्याला कसा प्रतिसाद देत आहात याच्यावर अवलंबून असणारे पूर्वपरीक्षा ऑनलाईन घ्यायची का नाही घ्यायची ते. तर मी तुमच्या उदंड प्रतिसादाची वाट बघतोय. तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल आणि मला व्ह्यूवरून कळतं किंवा कॉमेंटवरून कळतं किती जणं बघत आहेत. तर त्यामुळं जर प्रतिसाद चांगला मिळाला तर 3 प्रिलिम आपण ऑनलाईन घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना MPSC च्या 2020 च्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.